ऐतिहासिक दिवस आहे, महत्त्वपूर्ण घोषणा झालेली आहे, काय सांगाल याबद्दल? नाही, मराठा समाजाची जी सगळ्यात जुनी मागणी होती की समाजाला न्याय मिळावात, आणि मला तरी असं वाटतं की 10% रिझर्वेशन देऊन कोणत्याही इतर रिझर्वेशनला धक्का न लावता या ठिकाणी सरकारने या ठिकाणी रिझर्वेशन मंजूर केलेलं आहे, आणि त्याचबरोबर अपोजिशनने सुद्धा याला एकमताचा पाठिंबा दिलेला आहे. मला तरी असं वाटतं की मागच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये बाळगळलेलं जे रिझर्वेशन होतं त्याच्यामध्ये ज्या त्रुट्या राहिल्या होत्या त्या त्रुट्यांचा सगळा अभ्यास करून 150 दिवस सरकारने मेहनत घेऊन या ठिकाणी हे विधेयक मांडलेलं आहे, आणि हे विधेयक टिकणारं विधेयक आहे. त्यामुळे मराठा समाजाला न्याय देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. जुनं विधेयक होतं ते अबू आझमीने आतमध्ये फाडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितपणे त्यांचं दुसरं काही कामच नाही, आतमध्ये एकमत म्हणून मदत करायची आणि बाहेर येऊन काहीतरी बोलायचं आणि कागद फाडायची, एवढंच काम त्यांचं आहे. जयंत पाटलांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या दोन्ही मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, त्यांना ओबीसीमधून आरक्षण हवं होतं, आणि दुसरं गोष्ट म्हणजे सगळे सूर्य याचा कुठे उल्लेख नाही, त्यामुळे ते उद्या आंदोलनाची भूमिका ठरवणार आहे. नाही बघा, सगळ्याच गोष्टी पूर्ण होतील असं नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे जरांगे यांच्या आंदोलनाला 90% यश आलेलं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. मात्र ते उद्या आपल्या आंदोलनाची भूमिका ठरवणार, उद्या त्यांची पुढचं सरकार आपल्या निर्णयाची प्रत त्यांच्याकडे पाठवतील, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतील, आणि आज मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये ते आव्हान केलेलं आहे, आणि मला वाटतं जरांगे साहेब त्याचं मान काढतात. शेवटचा प्रश्न काय वाटतं, सुप्रीम कोर्टामध्ये हे टिकेल का, याच्यावर देखील चर्चा सुरू आहे. बाबा, सुप्रीम कोर्टामध्ये टिकावं याच्याकरता तर 150 दिवस लावले ना. सुप्रीम कोर्टामध्ये जे मायनस पॉईंट होते ते कसे सुधारणा करता येतील त्याच्याकरता हे 150 दिवस लावले गेले, त्याच्याकरता रिटायर्ड जजेसची कमिटी करण्यात आली, त्याच्यामुळेच याला वेळ लागला, आणि 3 महिन्यामध्ये अभ्यास करून त्यामध्ये त्या समितीचा अहवाल आज सादर करण्यात आला, आणि त्याच्यानंतर हे रिझर्वेशन मंजूर करण्यात. शेवटचा प्रश्न सदावर्ते जे आहे जे आता त्याच्यामध्ये जाणार आहेत, सदावर्ते जे त्याच्याविरुद्ध जाणार आहेत, सदावर्ते मला नाही माहिती. नक्कीच हे होते गुलाबराव पाटील, त्यांनी जे आहे आपली भूमिका मांडलेली आहे. रणजित इंगळे, लोकमत, मुंबई.